नमस्कार, सुग्रण मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण मासवडीचा रस्सा कसा बनवायचा ते पाहूयात। चवीला अप्रतिम लागते ही रेसिपी आणि नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। त्यासाठी मासवडी खोबरं बारीक कुटून घेतले, मीठ, मोहरी, जिरी, लाल मिर्च पावडर, कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, बारीक शेंगदाण्याचं कूट, गरम मसाला, तेल, काळं तिखट, अद्रक लसूण पेस्ट, हा जो सारण आहे आपण मासवडीमध्ये ते मी घेतलेला आहे 2 चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी आणि हळद। तर आता रशाला फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि गॅस चालू केलाय। 3 चमचे तेल, थोडस तेल जास्त टाकायचे म्हणजे भाजी छान होते। तेल व्यवस्थित तापले तर यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरी, 1 चमचा हळद, अद्रक लसूण, कढीपत्ता। तर फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। यामध्येच बारीक कुटून घेतले मी खोबऱ्याचं कूट, तेही टाकायचे, कोथिंबीर तेलामध्ये टाकून घ्यायची म्हणजे ते एकदम छान कडक होईल। आता यामध्ये गरम मसाला 1 चमचा घेतलाय मी। हा मसाला आहे जे मासवडी तयार करताना आपण लावतो, तो शिल्लक राहिलाय तर या रशामध्ये वापरायचा आहे म्हणजे चवीला छान लागते ही भाजी। चवीनुसार मीठ, तर छान अशी फोडणी बसलीये, 1 चमचा काळं तिखट आणि 1 चमचा तरी पावडर टाकायची म्हणजे भाजीला छान असा कलर येतो। तर खूप छान लागते ही भाजी चवीला, तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। शेंगदाण्याचं कूट थोडस बारीक आहे हे, तर व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया। तर आता छान असा मसाला तेलामध्ये परतला गेलाय तर यामध्ये थोडस पाणी टाकायचं। सर्व साहित्य एकत्र करून घेऊयात पाण्यामध्ये म्हणजे छान असं तेल सुटेल। छान असं तेल सुटायला सुरुवात झालीये। आता यामध्ये पाणी टाकायचंय, आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचंय, घट्ट पातळ। आता पाण्याला उकळी येऊन देऊयात। तर छान अशी रशीला उकळी यायला सुरुवात झाली तर या स्टेपला आपण या मासवड्या यामध्ये सोडायच्यात। आणि तुम्हाला जर मासवडीची लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला ती डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। तर यामध्ये सोडून घेऊयात आणि गॅस कमी ठेवायचा आहे, रसा उतरून द्यायचा आहे। सगळ्या वड्या सोडायच्या आणि गॅस कमी करायचा आहे। तर मी सर्व मासवड्या या रशामध्ये सोडलेल्या आहेत आणि गॅस कमी ठेवलाय। तर आता छान अशी तरी येते रशी उतरल्यानंतर, तर कमी गॅसवर थोडा वेळ ठेवूयात। तर आता आपली मासवडीचा रस्सा तयार आहे, तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेला आहे। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाहीत। परत भेटूयात एका नव्या रेसिपी सोबत, तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा।